नाही सगळ्यात हास्यास्पद आहे. अरे ऋषभ भूमवर मंत्रिमंडळाच्या नावाने लोकांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना कसं थोपवता येईल हा एक प्रयोग सुरू आहे. पालकमंत्र्यांचा पत्ता नाही, मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आणि जिथे पालकमंत्री नेमण्यासाठी इतका उशीर होत असेल हे सरकारचं पाऊल कुठल्या दिशेनं आहे याचं हे प्रत्यय आहे. मला असं वाटतं की एकूणच काल आम्ही पाहिलं की खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त विभागाचा कारभार आहे त्यांनी वॉर रूम मध्ये राज्यातील प्रोजेक्ट बाबत आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात तसा फायनान्स विभागाचा काही संबंध असतो. म्हणजेच त्या वॉर रूम मध्ये आता कोल्ड वॉर सुरू झालाय आणि तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेनं जाईल याचा प्रत्यय कालच्या झालेल्या मंत्रालयातल्या बैठकीतून आपल्या सगळ्यांना दिसला असेल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालचं वॉर रूम त्या ठिकाणी आहेच आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या पद्धतीने त्यांच्या वॉर रूममध्ये ज्या गोष्टींना प्राधान्य आहे त्याचा आढावा त्या ठिकाणी घेत असतात. देवेंद्रजी आपापल्या परीने आढावा नेहमीच त्या ठिकाणी घेत असतात. दादांचे कामाची विशिष्ट पद्धती त्या ठिकाणी राहिलेली आहे. त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन हा विभाग असल्यामुळे राज्यामध्ये प्राधान्याने असलेले जे प्रकल्प आहेत ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचीवरचे प्राधान्याचे आहेत, माननीय देवेंद्रजींच्या सूचीवरचे प्राधान्याचे आहेत. अशा वेळेला त्याचा आढावा घेणं त्याच्यामध्ये काही तरतूद नेमकी किती काय आहे आढावा घेणं याच्यामध्ये काही गैर नाही. त्याच्यामध्ये कुठलंही कोल्ड वॉर नाही. ते वॉर आहे ते वॉर रूमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडवणं हेच वॉर आमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आहे. कसला कोल्ड वॉर झाला? दोन्ही गरम माणूस आहेत, कोल्ड वॉर कसं होईल? हॉट वॉर होऊ शकतो. हां कोल्ड वॉर कसला आला? कोल्ड वॉर म्हणजे तुम्हाला वाटतं भांडणं वगैरे चालू आहेत काही असं काही नसतं. वॉर रूमच्या बैठकी ह्या शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे घेतल्या जात आहे. सीएमची कॅबिन याचा वापर त्यांच्या वॉर रूमचा का वापर जर उपमुख्यमंत्री जर केला असेल तर गैर काय त्यांना त्यांना विचारल्याशिवायच होतं का? आणि सत्ता ही कशी असली पाहिजे, कशी वापरली पाहिजे? सगळं माझं, सगळं मीच करेल, सगळं माझ्याशिवाय झालं नाही पाहिजे असं नसतं. शिंदेसाहेबाचं तत्व वेगळं, ते म्हणतात आपण सर्वजण मिळून करू. म्हणून काही गोष्टी ज्या दादा तुम्ही हे पहा किंवा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे पहा, हे जे काही कामाचं डिस्ट्रीब्युशन जे केलं जातं त्याच्यामुळं कामाला गती मिळते. मुख्यमंत्री पूर्ण राज्याच्या फायद्या स्वतः पाहायच्या किंवा आढावा त्यांनीच घ्यायचा, सगळीकडं काय झालं तर त्यांनीच जायचं. यापेक्षा जर काम विभागून दिलं तर सोपं होतं. आणि याला काही लोक कोल्ड वॉर व्हायला लागला असं वर हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे. तुम्ही याची प्रशंसा केली पाहिजे. हे काम चांगलं सुरू झालं आहे, सर्वांना सी एम साहेब इन्व्हॉल्व्ह करून काम करत आहेत.